भावेशन जयेशन जिंकून दिले धनेश कुकसेला बंटी बोरिवलीची अग्निपरीक्षा मयूर केनेची आणि हा फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर भावेश पवारच्या बॅटमन लॉंग ऑनच्या वरतून आउट ऑफ दी पार्क षटकार वार्गी मयूर केने टीम बंडी बोरिवली की धनेश कुकसे समीकरण उरलंय येणारे चेंडू 16 आणि रन्स करायचे त्या म्हणजे 36 फुल टॉस बॉल तोफा था कबूल है मिड विकेट बाउंड्री लाइन च्या बाहेर जो संघर्ष के लिए हर वक्त रहता है तैयार जिसका बलगा करता है यलगार वो नाम है दोस्तों भावेश पवार हा मारलाय दुसरा डॉट बॉल हवे त्याला स्ट्रायकर रेंज पासून दूर ठेवायचंय मयूर केने तयार होतोय गती कमी केली आणि हा सलगचा तिसरा षटकार भावेश पवारच्या बॅटमन बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर करावा लागेल बंडी बोरिवलीला पवन केनेचं षटक बाकी राहिलं मयूरला आणलं आणि मयूर केनेच्या विरुद्ध 29 धावा मागच्या 4 चेंडू मध्ये आलेत समीकरण उरलंय 14 चेंडू 24 धावा मयूर केने तयार हा बॉल देखील जाईल हा छक्का नाही अठ्ठा नाही दस्सा आहे मग रन मिळतील 6 आणि आता समीकरण सोपं झालंय 4 चेंडू 4 षटकार भावेश पवारच्या बॅटमधून 13 बॉल करायचे धावा 18 45 आणि भावेश पवारची किंमत काय आहे ते इथे तो सांगत असताना मॅचला पूर्णपणे कलाडनी त्यानं दिली आहे कलाडनी येईल कारण बॉल बाकी आहे 13 रन करायचे 18 फार काही बाकी या मॅच मध्ये अजूनही आणि हा पाचवा सलगचा पाचवा षटकार भावेश पवारच्या बॅटमन आउट ऑफ दी पार्क मंजिल मिलेगी तू चल तो सही रहा बनेगी तू कच कर तो सही 12 चेंडू 12 रन मॅचला पूर्णपणे कलाटणी आणि 12 बॉल मध्ये 12 रन्स कशा बनतील या आपण ऐकूया येणाऱ्या दोन षटकांमध्ये सुभाष धुमाळ यांचा आवाज आणि यावेळी मात्र उंची जास्त आणि लांबी जास्त 6 चेंडू मध्ये 6 षटकार आपल्याला पाहायला मिळतात भावेश पवार याच्या बॅट मधून अतिशय की पटकावलेलं आहे जे निलेश पाटील यांनी नक्कीच जाहीर केलं होतं